नमस्कार सर। नमस्कार सरांची आपण आज छोटी एक मुलाखत घेणार आहोत। ज्या वेळेस कारगिल युद्ध झालं होतं त्या कारगिल युद्धामध्ये सर हे स्वतः त्या ठिकाणी शत्रूचा सामना करत होते आणि खऱ्या अर्थानं कारगिलचं युद्ध आपल्या सर्वांना माहिती आहे। तर त्या कारगिल युद्धामध्ये नेमकी कशा पद्धतीने आपले भारतीय जवान त्या ठिकाणी प्राणांची बाजी लावून लढत होते, त्यातीलच एक अत्यंत धाडसी जवान की ज्यांना अनेक त्यांचा सन्मान झालेला आहे, भारत सरकारने सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे, तर त्यांच्याशी आज आपण त्या गोष्टी सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत। तर सर तुमचं पहिल्यांदा नाव सांगा। नमस्कार, माझं नाव दगडू पवार। तुम्ही सर कारगिलचा जो प्रसंग आहे ते थोडासा सांगा। कारगिल आज पण कारगिल नाव घेतलं तर आपल्या अंगाला काटे फुटतात। येस, कारण आपल्या देशाचे बहुसंख्य जवान शहीद झालेत, अपाहिज झालेत, बरंच काही त्यांना सोसावं लागलं। कारण शत्रूंनी आपल्याला न माहिती करता न सांगता अचानक आपल्या पोस्टवर काबीज केली, जी आपली भारताची जी आपल्या सीमाची जी सीमा होती त्या सीमेवर ह्या पाकिस्तानी ब्रिटन लोकांनी तिथे कब्जा केला। त्यामुळे आपली भारत सरकारने आपल्या जवानांना ऑर्डर दिली की आपले ती सरहद ती खाली करा आणि आपल्या ताब्यात घ्या। त्यामुळे आपल्या सैनिकांनी तिथं प्राणाची आहुती दिली, परंतु आपल्या गटांनी याच्यासाठी आली कारण पोस्ट उंचावर आणि त्यांनी तेच काबीज केली। आपण होतो खाली, वरती जाताना वरचा दुश्मन भारी पडतो, एक दुश्मन 100 लोकांना दाबतो, त्यामुळे आपल्याला वर खालून वर चढताना जी कठिनाई आली त्या कठिनाईमध्ये आपले बरेचसे जवान शहीद झाले। परंतु एवढे असताना सुद्धा आपण जो अटॅक केला, आपल्या जवानांनी जो अटॅक केला पोस्टवरती जाण्यासाठी, तो अविस्मरणीय होता। आणि तिथं आपली कॅज्युअलिटी झाली तरी पण त्यांनी ती पोस्ट काबीज केली। तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी लढत होते सर, साधारण ते किती दिवस चाललेलं होतं युद्ध? सर साधारण प्रत्येक पोस्टचा वेगळा वेगळा अनुभव आहे। जो पोस्ट काबीज केल्यानंतर दुसरा पोस्ट, असं करत करत कमीत कमी 2 वर्ष चालली ही लढाई। कारण ज्या वेळेस आपल्याला न कळत दुश्मनने आपली जागा काबीज केली, त्यामुळे आपला जो मी आपलं संघटन असतं त्यांना वेळ नाही मिळाला, पण तरी त्यांनी तो क्विक ॲक्शनमध्ये तो तयार केला आणि तो पोस्ट ती जागा आपल्या अंडरमध्ये घेतली। तुमचा त्यावेळेस काय अनुभव होता? अनुभव सर खरंच ज्या वेळेस आपण लढायला जातो आपल्या दिमागमध्ये एकच गोष्ट असते, फक्त सीमा। त्यावेळेस आपण कितीही दुर्बल व्यक्ती असला, पतला असला, दुबला असला, मोठा असला, पण त्याच्या अंगात शक्तीचं बळ येऊन जातं। पण तो म्हणतो मी जे पण आहे या भारत मातेच्या देशासाठी, या भारत मातेच्या रक्षणासाठी मी ती माझी जागा जी माझ्या दुश्मनाने माझ्या मायभूमीवर पाय ठेवलेला आहे तो मी असं होऊ देणार नाही, त्यासाठी तो आपल्या प्राणाच्या अवधी तरी देतो। त्याच्यामध्ये तुम्हाला काही इजा झाली, तुमचे काही मित्र परिवार नातेवाईक वगैरे असतील? सर त्याच्यामध्ये माझे मावस भाऊ रोहितदास बागुल त्यांना इथं गोळी लागली, कारण वर चढत असताना आपल्याकडं आड काहीच नव्हती, प्रोटेक्शन काहीच नव्हतं, दुश्मनला आपण सगळं वरून दिसत होतो, पण तरी आम्ही एकमेक कोणी न ढमकता वरती चालत गेलो, त्याच्यात आमचे भाऊ शहीद झाले। तुम्हाला काय त्याच्यामध्ये जखमा वगैरे झाले? त्याच्यामध्ये जखमा अशा झाल्या सर की गोळा पडल्यानंतर आमच्या अंगावरचं वरच ते मातीचे ढिगारे वगैरे असतात ते अंगावर पडले, जे आणि 3-4 लोक खाली पडलो। त्याच्यामध्ये माझा बॅकबोन तुटला, माझ्या मित्रांचे पाय तुटले, असे बरेच काही घटना झाल्या, काहींचे हात गेले, काहींचे पाय गेले, पण तरी सगळ्यांनी आपला धैर्य कायम ठेवला, ती जज्बा होता तो कायम ठेवला लढण्याचा। तुम्ही भारतीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकता द्यायचा आहे? मी एक संदेश देतो,
जसं लाल बहादूर शास्त्रीने बोलले जय जवान जय किसान, या भारत मातेच्या रक्षणासाठी आपला प्रत्येक वीर जवान हा देशासाठी आपली आहुती देतो। आणि असे जे जवान आहेत त्यांनी कायम स्वरूपी देशाबरोबर दुश्मनाबरोबर दोन हात करायला तयार राहायचं, कारण वेळ कधी काय कधी काही पण येऊ शकते। धन्यवाद सर, नमस्कार।